सुना भाई लाल लाल ला। बस बस जनाब स्टॉप इट। अरे आत्ता सोचित सोच घालून खेळत होतात, बोलत होतात, चांगले गात होतात आणि एकाएकी काय झालं भांडायला? हां काय करायची होत आहे? हां कुणी पिसाऊ पडली तुझी? त्या खाऊ ना खाऊ कावळे दादा खरं काय? हां असं होय मग साहजिकच आहे तुला राग येणं, ऐकलं चिवताई? अरे 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 हळू घर मला घाऊन येतील ना नेहमीसारखे। हां खामोश। आता बोला प्रथम चिवताई मग कावळे दादा। हां सांग चिव तू काय म्हणालीस कावला? अहो अंघोळीला पाणी काढलंय असं म्हणालीस? अगं पण त्याची आंघोळ आठवड्यातून फक्त दोनदा आणि तू म्हणालीस तुमची चिमणी नाही मी म्हणाले। आता माझाही आवाज अनोळखी झालाय तुम्हाला? तुम्ही होय। अरे मला क्षणभर भास झाला। तुम्हाला असले भास होतात म्हणून तर लोक भलभलत बोलतात तुमच्याबद्दल, तुमच्या मागे आणि आमच्या समोर। काय बोलतात ते तुम्हालाही माहित आहे। उगाच माझं नका डोकं तापू, तिकडे पाणी गार होत आहे। हसा हसा तुम्ही, जग तुम्हाला हसतंय, तुम्ही जगाला हसा। नाही 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 मी तुम्हाला नाही हसलो। मग तुमच्या शब्द योजनेतल्या विसंगतीमुळे निर्माण झालेल्या अभावित विनोदाला हसलो। डोकं नका तापू, पाणी गार होतंय। मग यात एवढं पोट धरून हसण्यासारखं काय म्हणते मी? काही नाही चुकलंच आमचं। हे बघा तो टॉवेल घ्या आणि आंघोळीला चला। आता उठणं भागच आहे। भरायची होताई कावळे दादा बघितलीत ना कशी पंढरपूरच्या रखमाई सारखी उभी आहे? कर करावरी ठेवून या म्हणून काय विचारता तुमची आई? हे बघा तुम्ही मला काय वाटेल ती नावं ठेवा पण कावळ्या चिमण्यांची आई म्हणू नका। असले तरे वाईट प्रकार करून समाधान मानून घ्यायला मी काही निपुत्रिका नाहीये। एक मुलगी दिली आहे देवानं मला। हो बरं का चिवताई काऊ दादा आमची मुलगी आहे ना आशा, तिचं लग्न ठरलंय म्हणे? म्हणे नाही ठरलंय। देण्या घेण्याची बोलणी करायला स्वतः व्याही येत आहे दुपारी, म्हणून म्हणते आंघोळ करा आणि जरा नीट कपडे घालून तयार राहा। व्याही येत आहेत स्वतः दाजी साहेब आपल्याकडे आज? अहो अहो काय सांगते काय मगास पासून मी। खरं म्हणजे रीतीनुसार मुली कडल्याने जायचं बोलणी करायला, पण मीच त्यांना निरोप पाठवला, तुम्हीच या म्हणून। कारण आमचे हे जागते हलायचे नाहीत, हल्ले तरी धड बोलायचे नाहीत आणि आपण बोलले तरी तुम्हाला कळायचं नाही। कारण आमच्या ह्यांना वेळ लागले। अहो असं म्हणाले का मी? असं लोक म्हणतात। पण लोकांचं काय चुकलं आपलंच वागणं असं असल्यावर? अशाची आई लोक ही अजब चीज आहे। मी म्हणते तुमचा तरी एवढा हट्ट का एवढी लोकनिंदा सहन करून पुन्हा तेच तेच पोरखेळ करत राहायचं? पोरखेळ दुसरं काय म्हणायचं या आचरटपणाला? रस्त्याने जाताना वाटेत एखादी गाय दिसली तर तिची पोळी खाजवी तासन तास बोलत बसतात त्या गायीशी। मागे तो कुत्र्या मांजरांचा मेळा, आता कावळे चिमण्यांचा लळा आणि सारी दुपार त्या महाराज बागेत माकडांच्या नाही तर पक्ष्यांच्या पिंजऱ्याजवळ उभे ऐक त्यांच्याशी बोलत। बघा मी काय म्हणतोय 24 वर्ष ऐकतेय ना मी, आता मी काय म्हणते ते ऐका। अहो आपल्या आशाचं लग्न ठरलंय, याच महिन्यातला मुहूर्त धरणार आहे बघा। पण एवढी घाई करण्यापेक्षा 22वा लागेल तिला येत्या दिवाळी। तसं नाही लग्नाचा हा एवढा खर्च नको काळजी करायला। पण 4 वर्ष नोकरी करून तिनं साठवलेत थोडेफार। हो पण मी तिचं तिनं परस्पर जमवलंय, आई वडिलांनी फक्त डोक्यावर अक्षता टाकायचे कष्ट घ्यायचे की तेवढी तयारी नाही तुमची? हे बघा तुम्ही मोडता घालणार असला ना। मोडता मोडता आशूच्या लग्नात? मग काय बोलता काय तुम्ही, एकुलती एक मुलगी माझी तिच्या लग्नात मोडता घालू? अहो तिनं ठरवलेलं हे लग्न धूमधडाक्यानं अगदी थाटामाटात म्हणजे अहो त्याला टक्के मोजावे लागतात, कावळ्याची पिस नाही। मी म्हणत होतो पुढल्याच महिन्यात माझ्या केसचा निकाल आहे, तो बहुतेक माझ्या बाजूनच लागला। हो आणि तुम्हाला 30,000 रुपये एका रकमेनं मिळेल। 32,416। हो आणि त्यातून तुम्ही आशूचं लग्न करणार अगदी राजकन्येच्या लग्नासारखं। आणि उरलेल्या पैशातून आपल्या खेड्या मागल्या डोंगरावर जंगलात एक पर्णकुटी बांधणार, इकडे एक पशुशाळा तिकडे पक्षीशाळा, आजूबाजूला कोणाची वस्ती नाही म्हणजे माणसांची, पण पशु पक्ष्यांना मात्र मुक्त द्वार। कारण तेच खरे सगळे सोयरे, अगं त्यांच्यासाठी मी एक जमलं तर मोठं सरोवर बांधणार आहात,
एका बाजूला संगमरवरी पायऱ्या, दुसऱ्या बाजूला वेणू। वेणू तुला सगळं आठवतंय? नीट आठवतंय? अहो, कारण गेली 12 वर्ष मी हेच ऐकत आले। डोक्यात राग घालून तुम्ही अधिकाऱ्यांशी भांडलात, तत्वाच्या मुद्द्यावर त्यांना आव्हान दिलं आणि त्यांनी तुम्हाला नोकरीवरून काढून घरी बसवलं। पण ते बेकायदेशीर होतं असं तुमचं मत, म्हणून तुम्ही त्यांच्यावर खटला भरला, कोर्ट कचेरी पायी उभ्या जन्माची कमाई फुंकून टाकली। 12 वर्ष डोकं आपटलं दगडी भिंतीवर। हो, पण त्या केसचा निकाल लागणार पुढल्या महिन्यात, मला पैसे मिळणार, मुख्य म्हणजे मला न्याय मिळणार। न्याय बघशील तू? अगं देव जागा आहे अजून। आणि नाही मिळाला न्याय तर? पण असं असं कसं होईल? मी ही केस तर माझा देवावरचा विश्वास उडेल, माणसावरचा देखील। माणसांवर कधी विश्वास होता तुमचा? तुमचा खरा विश्वास त्यांच्यावर, त्या पाळलेल्या पक्ष्यांवर। अरे 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 असं अरे भांडायचं? अरे परमेश्वरा, एक तर यांना तरी बरं कर, नाहीतरी मला तरी वेळ लागू दे। घरात कोणी आहे का? अरे देवा, व्याही दाजी साहेब आणि एवढ्यातच, आणि यांची अजून आंघोळ देखील। मी ठरल्यापेक्षा बराच लवकर आलो। दुपारी तुम्ही येणार होतात म्हणून काय झालं? आपल्याच घरी यायला वेळ आणि अवेळ कसली? नाहीतरी आता दोन्ही घरे एकत्र होणार। होणार पण अजून झाली नाहीत। होती लवकरच, तुम्ही मुहूर्त ठरवण्यावर तर सगळं आहे। तिथंच थोडा वांदा येऊन पडलाय म्हणून तर एवढ्या तातडीनं। झालं तरी काय असं? अजून काहीच झालं नाही आमच्या सुदैवानं, पण काही अशुभ होण्याचा प्रसंग नको म्हणून हे लग्न थोडं लांबणीवर टाकता आलं तर। लग्न आणि लांबणीवर? अहो, पण कारण तरी काय घडलं असं? हे बघा वेणूताई, काय मी जरा स्पष्ट बोलतो हो, आणि जरा सरळच बोलतो। बोला। मला तुमच्या कुटुंबाबद्दल सारी माहिती दिली आमच्या माधवानं। तुमची मुलगी आशा त्याच्याच ऑफिसात टायपिंग की कसलं काम करते म्हणे। हो, स्टेनो टायपिस्ट। हाताखालच्याच मुलीचा हात कायमचा हाती घ्यायला उतावीळ झालाय आमचा मुलगा, तरी आम्हाला वडीलधारेपणानं थोडा तरी विचार करावाच लागणार। आमचा माधव आणि तुमची मुलगी आशालता, आशा दोघांनी एकमेकांना आधीच परस्पर पसंत केलंय, कायद्याच्या भाषेत दोघे सज्ञान आहेत, मुलगी चुणचुणीत आहे, देखणी आहे, हुशार आहे, विशेष म्हणजे आमच्या माधवाला पसंत आहे। अहो, मग आता अडचण तरी कसली? आमची परिस्थिती आपण जाणताच आहात, तरी देखील एकुलती एक मुलगी उजवायची म्हणून थोडं रीतीनुसार आम्ही देखील। मी हुंडा करणी मानधान असल्या मामूली गोष्टींबद्दल बोलायला एवढ्या तातडीनं आलेलो नाही। मग कशाबद्दल बोलायला आलात? तुमची बोलणी चालली होतं महत्वाची, ब्याही आलेली दिसत आहेत। नमस्कार नमस्कार। मी आलो होतो तो याच प्रकाराबद्दल बोलायला। अहो, त्या कोर्ट कचेरीनं सत्यानाश केला आमच्या संसाराचा, पण उगाच गावातले आपू ऐकून आपल्यासारख्या सज्जन प्रतिष्ठित माणसानं। वेणूताई, प्रतिष्ठित म्हणून जग ज्यांना ओळखतं त्यांनाच ह्या गाव गप्पांपासून जास्त धोका असतो। काय ऐकलं तुम्ही? आशाच्या वडिलांना वेड लागलंय? बोला ना, कसले वेडेचार केले त्यांनी? कुणाशी मारामारी केली? अहो, रस्त्यात लोळले की अंगावर चिंध्या मिरवीत गाव भरिणले, कुणाला चावले की कुणामागे धावले? अहो सांगा ना। वेणूताई, त्या प्रकारचं मी काहीच ऐकलं नाही। मग? आणि आता त्यांना क्षणभरच पाहिलं ना तर माझी खात्री झाली। काय? माणूस तसा नाही, शांत आहे,
पण त्यांचा कुत्र्या मांजरांचा शौक, कावळे चिमण्यांचा नाद शिवाय अहो बालपणापासूनच छंद जडलाय त्यांना. हो पण माणसांपेक्षा पशुपक्षी जवळचे वाटतात त्यांना. अहो पण त्याला काय वेड म्हणायचं? असतो कुणाकुणाला एक एक नाद, लोकांना नसतात उद्योग, कशाचंही भांडवल करतात ते. अहो पण शहाण्या सुरत्या माणसांना सहज कळतो वेड आणि नाद यातला फरक. वेड आणि नाद यात फरक आहे हे मलाही कळतंय वेणूताई. मग पण तो फरक दाखवणारी रेषा इतकी अंधुक आणि अस्थिर असते की नादिष्ट माणूस केव्हा कुठल्या क्षणी भ्रमिष्ट होऊन समाजाला तापदायक ठरेल याचा भरोसा नसतो. म्हणून आलो होतो शहानिशा करून घ्यायला. केवळ गावातले अफवा ऐकून? नव्हे, अफवा ऐकून नव्हे. मग स्वतः माधवरावांनी आशाच्या वडिलांबद्दल काही वेडवाकडे सांगितलं? तो वेगळंच बोलला. आणि माझ्याशी नव्हे, आपल्या आईजवळ. तिनं मला सांगितलं म्हणून तसाच जेवण खाण टाकून. काय सांगितलं माधवरावांनी? तो आपल्या आईला विनवून सांगत होता. काय? अण्णासाहेबांबद्दल लोक काय वाटेल ते बोलत असले तरी ते तसे नाहीत. हो. आणि समजा असले तरी त्यांचा गुण काही मुलीत उतरलेला नाही. मला आशाशी लग्न करायचंय, आशाच्या वडिलांशी नाही. माधवाच्या आईनं ते मला सांगितलं त्या क्षणापासून मी अस्वस्थ झालो होतो. म्हणून आलो होतो स्वतः प्रत्यय घ्यायला, अण्णासाहेबांना समक्ष भेटून एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाकायला. बरं केलं वेणूताई. तुम्हाला राग तर नाही ना आला? छे छे, राग कशाला? आणि मुलीकडच्याने रागावून कसं चालेल? मुलाकडचे मुलीकडचे हा भेदाभेद आजकाल कुणी पाळत नाही. काळ बदललाय ना आता. तेच म्हणणार होते मी. या बदलत्या काळात गाव गप्पांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः आलात तुम्ही, हेच बरं केलं. तुम्ही बसा हा. आणि आजचा पेपर आहे इथं, तो घ्या. तोपर्यंत बसा हा, आलेच मी. आणि हे बघा वेणूताई, तो चहा कॉफी वगैरे उगाच. अहो चहा साखर चालत नाही तुम्हाला सांगितल्या आशानं मला. खरं म्हणजे आता आशा येईलच, काय ती तिची खरेदी आटपून वगैरे. मग जेवायलाच बसूया एकदम. उगाच तुम्ही उगाच काय उपाशी चालात तुम्ही. आणि हे घर आता काही पर्क नाहीये मानायचं. अहो आंघोळ आटपली ना तुमची? डोळे आणि कान यात केवळ चारच बोटांचं अंतर असलं तरी तेच महत्वाचं असतं. आलो होतो लग्न मोडायला आणि बसलोय वाट पाहत पुक्का जोडायची. अरे आम्हाला आमच्याच घरात सुखा समाधानानं राहू देणार आहेत की नाही? अण्णा कुठे गेले ते विनूबाई? ए आशा, असला भ्रष्टाचार सहन करावा लागेल याची आधी कल्पना असती तर यांना जागा दिलीच नसती भाड्यानं. कुठे आहे ते लोक? माझा आवाज ऐकून दडी मारून बसले असतील नेहमीप्रमाणे तिघेही. क्षमा करा, माझा काही संबंध नाही, पण एवढं ओरडायला झालं तरी काय? काय झालं नाही ते विचार. हा हा हा, शिळ्या भाकरीचा तुकडा कुणी आणला? आणला कुणी? हा तुम्हीच आणलात. ओहो अहो, इथं मीच आणला चिमटीत धरून, पण तिथे कुणी आणून टाकला? तिथे? हो. म्हणजे कुठे? अहो आमच्या स्वयंपाक घरात. माझ्या आईचं सोवळं केवढं कडक आहे याची कल्पना आहे या लोकांना? थोडी थोडकी नाही बरं का, एक डझन वर्ष झाली ह्यांना इथं येऊन. हो, भाडेकरू म्हणून आले आणि घरमालक होऊन बसले. बरं मी म्हणतो आम्ही भाडं घेतो, जागेचं घेतो, कबूल. पण जागा कुणी वापरायची? कुत्र्या मांजरांनी, शेळ्या मेंढ्यांनी, कावळे चिमण्यांनी. अनेकदा मी नगरपालिकेत अर्ज केले ह्यांच्या विरुद्ध, अनेकदा तिथली माणसं येऊन तंबी देऊन गेली, पण हा वेडा माणूस. काय म्हणालात? वेडा माणूस? ओ वेडा नाही तर काय, येडपट म्हणा हवं तर, मॅड कॅप म्हणा, पण अर्थ तोच. मागे एकदा गाईला माडीवर आणून ठेवणार होते मॅडोवा. काय? हो. काय? हो. आणि माडीवर? माडीवर, कारण ती आजारी होती, जखमी होती. हो, वस्तीतली कुत्री त्या गाईला त्रास देत होती ना. आली दया ह्या संत अण्णाराम महाराजांना. आणि मग? मग काय, धुळीचे ढग आमच्या नाका तोंडात. ती गाय जिन्यातल्या मातीच्या पायऱ्या चढत होती आणि आम्ही तिला उतरवीत होतो, तीन पायऱ्या वर चार पायऱ्या खाली. शेवटी पोचवली तिला परत गोठ्यात,
म्हटलं घर मालक मी आहे आणि ती गाय बेवारशी आहे. कुठलं मरतुकडं जनावर होतं कोणास ठाऊ. दोन दिवसांनी मेली देखील ती गाय. हो मरू घातलीच होती ती. ह्यांच्या औषध पाण्यानं फार तर 4 दिवस जास्त जगली असती. अहो ती जुनी गोष्ट. पण ह्याच काय, ह्याच हा शिळ्या भाकरीचा तुकडा अगदी आमच्या स्वयंपाक घरात चुलीजवळ कुणी आणून टाकलाय. क्षमा करा, मला कल्पना नाही हो. पण मला आहे ना, मला आहे. हे त्या कावळ्याचं काम. कावळा? हो, संत शिरोमणी अण्णाजी यांनी प्रेमानं पाळलेल्या त्या कावळ्याचंच हे काम. विचारतो त्याचा जाप त्यांना. अहो अण्णा, आंघोळ करून येत आहेत. रेणुताई त्या स्वयंपाक घरात आहेत. आशा, ए आशा, ती बाहेरून यायची अजून. मग आपण इथं बसून काय करत आहात एकटेच? अण्णा साहेबांना भेटायला आलोय, येत आहेत ते बाहेर. मी तुम्हाला पूर्वी कधी इथं? प्रथमच आलोय मी इथं. मला ओळखत नसाल? आपण इथले घर मालक. करेक्ट, विसू भाऊ जोशी. आणि आपण थांबा, मी तुम्हाला पाहिलंय कुठतरी. मला बहुधा नगरपालिका. तुम्ही दाजी साहेब दांडेकर तर नाही आहात? अंदाज बरोबर आहे तुमचा. हात मिलाओ. दाजी साहेब, अहो तुम्ही म्हणजे तुमचे वडील आमच्या वडिलांचे. बरोबर बरोबर. पण हात म्हणजे तो भाकरीचा तुकडा तुमच्या हातात. अरे चा खिशात ठेवला वाटत. अहो पुरावा आहे तो, फेकू कसा? कशाचा पुरावा? अहो असं काय विचारता, ह्या अण्णाच्या कारस्थानाचा. म्हणजे काय? म्हणजे त्याच्या कावळ्या चिमण्यांना पोपट मैनांना घाबरून मी पळून जावं घर सोडून असा डाव आहे त्याचा. म्हणजे तोच इथला घर मालक. कारण 12 वर्षे त्यानं भाडं दिलं. अहो पण मी पावत्या कुठं दिल्या? मागे एकदा म्हणाला होता दिमाखात, माझ्या खटल्याचा निकाल लागू दे, हे सारं घरच विकत घेऊन टाकतो. खटला अण्णासाहेबांचा कशाबद्दल? घ्या म्हणजे. तुम्हाला पत्ताच नाही दाजी साहेब? अहो 12 वर्ष चालली आहे ती केस इथल्याच कोर्टात, कणत कुंठत चालली आहे. अहो पण निकाल काही लागत नाही. अहो म्हणून वेड लागलं ह्या अण्णाला. मला वाटतं बालपणापासून तसा मॅडच असावा तो. कदाचित अगदी वंश परंपरागत, अगदी आपल्या बापसाद्यापासून. वंश परंपरागत? मग अहो हा भ्रमिष्टपणा बहुधा अनुवंशिक असतो. आमच्या सासऱ्याचा मामी भाऊ. ते अण्णासाहेबांची केस कसली म्हणाला? अहो आमचा मेमणा घारू अण्णा गोखल्या ह्या अण्णांच्याच ऑफिसात होता. त्याने खाल्ले दाबून 20-25 हजार झाली इन्क्वायरी. पडला पाया अण्णांच्या. त्यावेळी गावाबाहेर बंगल्यात राहत होता हा अण्णा रुबाबात, संस्थानिकाच्या आयटीत बरं का. तर आमचा मेवणा एक नंबरचा डॅमिस. हो आता प्रत्यक्ष बायकोच्या भावाबद्दल असं बोलू नये, पण डॅमिस तो डॅमिस. तर तो पाया पडल्यावर हे संत अण्णा महाराज विरगळले. राहिले जामीन त्या भामट्याला. काही रक्कम भरली वाटतं त्यानं, उरलेली गिळून पचवून टाकली. आणि एक दिवस तो गाव सोडून पसार. आली ना खाड आता अण्णावर. हे मॅडोबा जामीन राहिलेले झालं. एन्क्वायरी उलटली यांच्यावर, यांना सस्पेंड केलं. बरं ह्यांनी गुपचूप बसायचं? नाही, ह्यांनी ऑफिसवर दावा केला. चालली आहे लढाई 12 वर्ष. तिकडे एवढी मोठी मातवर कंपनी आणि इकडे हे गळा रुद्राक्षाच्या माळा. मला सांगा याला वेडेपणा नाहीतर काय म्हणाल तुम्ही? याला फार तर भोळेपणा म्हणता येईल. अहो म्हणजे इतका वेळ मी तोंडची वाफ दवडली ती उगाच. अहो हा अण्णा रुपयात 70 पैसे अगदी 4 चौघांसारखाच आहे. मग पण उरलेले 30 पैसे आम्हाला विचारा. हो तुम्हाला एक युक्ती सांगतो. तो आला की तुम्ही सहज म्हणा अण्णा तुमच्या जीवला काऊन खाल्लं. म्हणजे काय होईल? अहो भूकंप, ॲटम बॉम्ब, महापूर सगळं एक साथ. असा पिसाळतो हा येडबंबू. अहो दुसरं कुणाच? अहो आमचे शालक श्रीमान घारू अण्णा गोखले. त्यांना वेडबंबू कसे म्हणाल तुम्ही? त्यांनीच तर आमच्या अण्णांना टोपी घातली आणि आमच्या कुटुंबावर ही वेळ आली आहे. अगं बाई दाजी साहेब, आपण
आई आशा वेणूत आहे ना, माहिती आहे मी आल्याचं बरं का, आणि आटपलं का तुझं काय ते शॉपिंग का काय ते कसलं शॉपिंग? अहो लग्नासाठी म्हणून 4 साड्या आणि अरे विसू भाऊ तुम्ही अजून इथेच? म्हणजे मी हे हात ठेवून येते, तेवढ्यात तुम्ही गेला नाही तर मी मागल्या गॅलरीतल्या कबूतरांच्या पिंजऱ्याचं दार उघडून ठेवणार. खुशाल नको नको, अहो माझ्या आईची धाबळ अंगणात वाळते. आणि पुढल्या गच्चीवरची दोन्ही माकडं साखळी सोडून नको नको, अहो सौभाग्यवतीनं डाळ ठेवली आहे खाटेवर उन्हात. मग तिथे राखण करीत बसा, इथे शिजायची नाही तुमची डाळ. पाहिलं दाजी साहेब, पाहिलं कशी टरा टरा बोलली आणि तरा तरा निघून गेली. मला आता संशय यायला लागलाय. कसला? अहो हिच्यातही तो ट्रेंड असावा. हं नक्की, हेरिडेटरी बापाचाच गुण. करेक्ट, म्हणजे आशा देखील वेडसरपणाची झाक आहे. अहो हे अनुवंशिक असतं. अहो पण मुळात अण्णा साहेबात तरी ती झाक आहे का? उगाच आपलं काहीतरी तर्क कुतर्क बगले का भेस तुझसे तो कागा भला बाहर भीतर. अरे घर मालक तुम्ही देखील इथं बसा बसा बसा. नको नको, पसलो तर खिशातला भाकरीचा तुकडा मोडेल, पुरावा नष्ट होईल. जशी तुमची मर्जी दाजी साहेब, क्षमा करा, म्हणजे सकाळच्या अन्निकाला जरा वेळ लागतो मला. अन्निक म्हणजे काऊ चिऊ माकड ससे पोपट कबूतर यांच्या अंघोळी, बरं का दाजी साहेब? ते माझ्याशी बोलायला आलेत बसू भाऊ, आपण जरा नंतर. मीही तुमच्याशीच बोलायला आलो आहे, खरं म्हणजे एक आनंदाची वार्ता सांगायला. कसली आनंदाची वार्ता? तुमच्या चिऊला काऊन खाल्लं. नाही नाही नाही, तुम्ही उगाच काहीतरी. तुमचा काऊ देखील मेला. नाही नाही खोट बोलताय. पाहिलं पाहिलं दाजी साहेब, माझ्यावर माझ्यावर हात उगारला अण्णांनी, मला मारलं गोपूची आई. अहो वसंतराव, अहो बघा बघा, मला अण्णा चावले मॅ. विसू भाऊ कावळा मारेल कसा चिमणीला? त्यांना वेळ लागलाय, वेळ लागलाय त्यांना. खूप खोटं बोलतायत, माणसं मारतात कावळ्यांना, चिमण्यांना देखील. हे काय दाजी साहेब, आपण निघालात? आता इथं थांबायचं कशासाठी मुली? बघायला नको होत ते बघितलं. हो पण हे असं क्वचितच होत, कुणी मुद्दाम घडवून आणलं ना तरच होत. उद्या लग्नाच्या मांडवात हाच प्रकार झाला तर, एखादा टवाळ मुलगा त्या विसुभाऊ सारखा ओढला तर? नाही नाही तसं होणार नाही, आई राहील अण्णांच्या शेजारी. थांबा दाजी साहेब, पानं पण मांडली आहेत आईनी. नको मुले, आता इथे थांबण्यात शोभा नाही. निघालात, पुन्हा कधी येणार? येईन बहुधा उद्याच, पण एकटा येणार नाही. माझी थट्टा करताय? माझ्या सोबत माधव येणार नाही. मग डॉक्टर वेड्यांच्या इस्पितळातले. मामी चिंता करू नका, सारं काही ठीक होईल. कसलं कपाळाचं ठीक होणार माधवराव, मला नाही वाटत यावेळी यांची सुटका होईल. अहो गेले 2 महिने सारखं त्यांना छळत आहेत, आज ह्या डॉक्टरला दाखव, उद्या त्या डॉक्टरला आण. मी म्हणते त्यांना वेड लागलं असं म्हणणारेच वेडे आहेत. सर्वात आधी त्या विसुभाऊनं नेऊन कोंडा म्हणावा इस्पितळात. अगं पण आई, अण्णांच्या वागण्यामुळेच गैरसमज होतोय डॉक्टरांचा. काय गैरवागले ग ते? तुमच्या लग्नात मांडवातल्या कोपऱ्यात बसून होते देवासारखे, विसुभाऊनी पढवलेले टार्गट टोळ भैरव सारखे पिंगा घालत होते,
मुद्दाम मुद्दाम तेच तेच ओरडत होते. तुमच्या चिवला काऊन मारलं पण तुझे वडील बोलले कुणाला उलटून धावले कुणाच्या अंगावर. अगं मी गळ्याची शपथ घातली होती ग त्यानं, सगळा संताप मुकाट्यानं गिळून घेतला त्याने तुझ्यासाठी. अगं तुझ्या लग्नात विघ्न येऊ नये म्हणून. अगं ते कोण नाकुबूल करतंय, पण वरातीच्या वेळेचा प्रकार समोर अगदी जवळच अनार उडवला कुणीतरी, बग्गीचे घोडे बुजले आणि एका घोड्याचा पाय देखील भाजला. तेव्हा आमचे अण्णा धावले त्याच्याशी बोलून त्याची समजूत घालत होते. लोक लागले हसायला, आम्हाला असं लाजल्यासारखं झालं, नाही का रे माधव? हो, पण अण्णा साहेबांना कशाचा संकोच नव्हता, ते बोलतच राहिले. जशी काही घोड्यांची एखादी भाषाच असते आणि अण्णांना ती कळते. पण खरंय 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 अण्णा. तर काय समजलं अशुबाई, माणसांसारखीच पशुपक्ष्यांची वेगवेगळी भाषा असते, प्रयत्न केला तर ती आपल्याला कळू शकते. काय बुद्धीपेक्षा भावनेची जास्त गरज असते तिथे. तुम्हाला खोटं वाटतंय पण पटवून तरी कसं देऊ तुम्हाला. ह्यांच्याकडे बघा, कसे पंखांची जरा देखील हालचाल न करता मुकट्यानं बसले दोघया. कारण त्यांना कळलं आहे की मी आज जातो आहे मोटारीत बसून, कदाचित परत येणारच नाही, कारण ते लोक येऊच देणार नाहीत मला. नका हो बोलू असं भलत असेल तर. तुम्हाला त्यांनी तिथं ठेवून घेतलं तर मी तिथंच येणार. अशा सासरी गेली म्हणजे मला हे घर कसं अगदी. अगं पण त्या घरी तुम्ही कशा राहणार, तुमच्याजवळ क्वालिफिकेशन नाही आहे अशाची आई. पण अण्णा साहेब, डॉक्टरांच्या प्रश्नांना जरा वेगळी उत्तरं दिलीत तर नाही का चालणार? ते विचारतात हे पक्षी तुमच्याशी बोलतात का, आणि तुम्ही म्हणता हो. म्हणून डॉक्टर म्हणतात तुम्हाला वेड लागलाय. अधून मधून तुम्ही व्हायलंट होता. म्हणून म्हणतो अण्णा साहेब, डॉक्टरांच्या प्रश्नांना तुम्ही जरा खोटी उत्तरं द्या. ते नाही जमायचं जबाई बापू. आम्हाला खोटं बोलता आलं असताना तर आम्ही कोर्टात केस जिंकली नसती. पण अण्णा निकाल उद्या लागणार आहे. आणि तो काय लागणार आहे याची जाणीव आहे आम्हाला. म्हणून निर्वा निरव मांडले तुम्ही. माकडं जंगलात सोडून आलो, कबुतर ससे पोपट सगळ्यांना सुट्टी दिली, आझाद केलं, जा म्हटलं. ही दोघं मात्र घालून दिलं तरी जात नाहीये. काय कावळे दादा, बघा बघा तुम्हाला विचारतोय चालला त्यांना. आणि अरे अरे ही चिवताई विचारते आहे कधी येणार, तुम्हाला नाही ऐकवाल नाही. पाहिलं काऊ दादा, चिवताई कोणाचाही विश्वास बसत नाही आहे, मग इथं थांबायचं तरी कशासाठी कोणासाठी, त्यापेक्षा तिथं दबलं बरं. शांत निवांत. अरे शांत. अरे देवा. तुझी आई कुठे आहे? आई आजारी आहे, दोन दिवस झाले. माधवने सांगितलं नाही तुम्हाला? अगं तुझ्या आईला ही बातमी सांग, खाडकन बऱ्या होतील वेणूताई. कसली बातमी? अगं तुझ्या अण्णांनी केस जिंकली, खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. ते स्वतः कोर्टात हजर राहतील तर उद्याच्या उद्याच त्यांना 40,000 चेक. ते कोर्टात हजर राहू शकणार नाहीत दाजी साहेब, परवाच त्यांना इस्पितळात नेलंय. आशा, आशू ग. काय झालं ग? अगं अगं ती चिमणी माझ्याशी बोलली, खरंच बोलली. आई मग तू कावळा देखील बोलला, गळ्या शपथ बोलला. आई ग दोघही माझ्याशी बोलले. काय बोलते मग? बोलले ती चिऊ त्या काऊला म्हणाली,